बाकी पोरीओ कसे चालले श्रावणी समोर पोरीं तर मात्र चार समोर गेला एकदम मनासारखा नवरा भेटते मनी नाही भा मन देवा मला पा देवा साने भेटायचा नाही रे देव पादर तवाजी पला नाही रे देव पादर तवाजी पला नाही रे आज या कानांना असे त्यांच्या आवाजाची आम्हाला जन्म सुद्धा नाही दिला तरी सुद्धा ते आमचे बाप आहेत सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि तुम्हा सगळ्यांना खूप सारा प्रेम माझ्याकडून आणि खरंच सगळ्यांचं मनापासून मी आभारी आहे कारण की 5000 सबस्क्रायबर्स आपले पूर्ण झालेले आहेत आणि ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे तर तुम्हा सगळ्यांचं खरंच मनापासून आभारी आहे आणि असाच सपोर्ट असाच प्रेम देत राहा आणि मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करत राहील नेहमीच आणि खरंच सगळ्यांचं मनापासून आभारी आहे यही नाही अभी और सुनिए 5000 सबस्क्रायबर्स खूपच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी हो बाप रे आणि ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झाली आहे तर खरंच सगळ्यांचं मनापासून परत एकदा मी आभारी आहे थँक्स लव यू आणि आता ज्यांनी ज्यांनी चेक केला का किती सबस्क्रायबर्स झालेत कसं लगा मेरा मजाक तर तुमच्याकडे एवढा टाइम आहे बोलल्यावर एक सबस्क्राईब करण्यासाठी टाइम असेल तर ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केला पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि नाही झाले काय हरकत नाही लवकरच आपले 5000 सबस्क्रायबर्स पण पूर्ण होतील काही बात नाही आपण आपला 100% नेहमी देत राहणार सो तुम्ही तुमची माया पातळ करू नका असंच प्रेम देत राहा नेहमी ठीक आहे सो आजचा प्लॅन काय तुम्हाला दाखवतो एक छोटासा प्लॅन आहे तोच तुम्हाला दाखवतो काय एवढा नाही आणि तो लगेच पूर्ण पण नाही होणार सो तुम्हाला दाखवतो ठीक आहे प्लॅन वगैरे असा काय नाही आपण जरा ना हा रूम बघा पूर्ण एकदा हा मॉडिफाय करायला घेतला आहे म्हणजे जरासे चेंजेस करायचे आहेत बऱ्याच दिवसापासून प्लॅन चालू होता सो बघू आपण हा प्लॅन सक्सेसफुल होतो का तुमच्याकडे काय आयडियाज असतील ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा थोडासा सामान वगैरे आणलेलं आहे अजून बराचसा सामान बाकी एकदा पूर्ण रूम बघून घ्या कारण की थोड्या दिवसात तुम्हाला याचा रूप बदललेला दिसणार आहे तर बऱ्याच दिवसापासून हा प्लॅन म्हणत होता आता बघूया आपण तो सक्सेसफुल होतो का नाही काही दिवसानंतर तुम्हाला बरेचसे चेंजेस बघायला भेटतील आणि तुमच्या आशीर्वादाने नक्कीच हा प्लॅन सक्सेसफुल होईल चंद्रयानासारखे एवढे मोठे मोठे प्लॅन सक्सेसफुल झाले छोटासा प्लॅन नाही होणार आणि पण तुमच्या आशीर्वादाने इम्पॉसिबल भाषण कुछ ज्यादा नाही होगी मतलब कुछ भी आणि चंद्रावरून एक मेसेज आलेला तुम्ही सगळ्यांनी तो वाचला असेल बघितला असेल की कोणाची बायको कोणाची गर्लफ्रेंड किंवा कोणतीही मुलगी चंद्रासारखी दिसत नाही क्या बोला क्या बोला तर उगाच्या फेकाफेकीचे धंदे बंद करा कोणी या भ्रमात राहू नका आणि जर एखादा मुलगा तर कोणत्या मुलीला बोलत असेल का तू चंद्रासारखी दिसते चंद्र तुझ्या समोर फेले तर समजा निव्वल चित्त्या बनवतोय त्याच्या भ्रमात येऊ नका समजलो आप ना कवा चंद्राची उतील बनशील ना तुझा तुलाच ना समजणार म्हणून म्हणता सतर्क रे सुरक्षित रे अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है ना बाकी पोरीओ कसं चाललंय श्रावणी समोर पोरीं तर मात्र चार समोर गेला एकदम मनासारखा नवरा भेटते बात सही आहे पण पोरांचा तसा ना पोरांचा लय प्याका त्यांना SSC MPSC UPSC MBA LBA FD सला हे दुःख काय खतम नाही होता बे कितं करावं लागतं तवा कुठं लगीन जमते मनासारखी पोरचं बाबा बाबा आमचे नशीब आम्ही असंच सोडले मनासारखी भेटायला आम्हाला गटारीला ठिट्टी बसला तवा बी वाटतो उपास झाला लागतील मस्त जोक मारा तवा कुठं भेटली तर कटू आपण सत्य बरोबर की नाही बरोबर हे बडी अच्छी बात कही आप काय हरकत नाही तर सगळ्यांना श्रावणी सोमवाराच्या श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्यांना आस लागली होती म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची तर सगळ्यांच्या घरी डेकोरेशनच्या घरी कामं चालू आहे आणि सध्या जर बघायला गेलो तर बंबोली किनारे या त्याला घरे म्हणजे श्रावणी सोमवार जो तो या ज्योतिर्लिंगावर त्या ज्योतिर्लिंगावर इथलेच स्टेटस तिथलेच स्टेटस म्हणजे सगळीकडे नुसता हरहर महादेव हरहर काही काहींनी तर नॉनव्हेज पण सोडलेलं आहे पण आपल्या गावातले घरातले पण देव पूजा का डायरेक्ट आपल्याला केदारनाथला जायचंय क्या बात है सर क्या बात ये बात है असं नसतं दादा दीदी तुला बी गजब बेइज्जती है तो गाणे ऐकलं असेल तुम्ही का मनी नाही भाव ना देवा मला भाव असं ठीक आहे तो गाणे होऊन जाऊ द्यायचं काही क्यू नाही ठीक आहे त्याला लिम लिम लिमडा मनी नाही भा
मला पाव देवा शाने भेटायचा नाही रे देव बादरचा भाजीपाला नाही रे देव बादरचा भाजीपाला नाही रे जास्त ज्ञानची बाब झाली जास्त ज्ञान देणं चांगलं नाही कसे कसे लोक रहते यार आपण तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच होतं हेच मेन होतं तर नक्की पॉझिटिव्ह रिप्लाय द्या आणि सगळ्यांना जय शिवराय बघा जय शिवराय बोलल्या बोलल्या छती बघा अंगणात तुलास मंदिराला कळस तीच आमच्या मराठी आगरी कोळ्यांची बोलत जय शिवराय तर महाराजांबद्दल बोलायचं झालं ना तर कधी पाहिलं सुद्धा नाही पण आजही या डोळ्यासमोर उभे राहतात आणि कधी ऐकलं सुद्धा नाही महाराजांना पण आजही या कानांना आस आहे त्यांच्या आवाजाची आम्हाला जन्म सुद्धा नाही दिला तरी सुद्धा ते आमचे बाप आहेत आणि हेच आमचे शिवराय तर महाराजांबद्दल एवढंच बोलेल तुम्हाला सगळ्यांना जय शिवराय तर आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुढे तर तोपर्यंत सगळ्यांना बाबा आहे आणि चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्या आपल्याला ठीक आहे तोपर्यंत बाबा आहे.